नमो नम गौरी अहं पुनश्च पुनशं संस्कृत अध्ययने स्वागत करोमि अधुना अंत पठाम सप्तमी विभक्ती सप्तमी विभक्ते कारकम् अस्ति अधिकरणम् एतदर्थं पाणीने सूत्र अस्ति आधारोधिकरणम् आधार अधिकण नाम की पश्यू कर्तृकर्मद्वारा तन्निष्ठक्रिया आधार हा कारकम अधिकरणसंज्ञ स्यात म्हणजेच काय तर कर्ता आणि कर्म यांच्याद्वारे तर आता ज जी आपली वाक्यरचना असेल त्यामध्ये कर्ता आणि कर्म यांच्याद्वारे तन्निष्ठ क्रिया या आधार हा सांगितले गेलेल्या क्रियेचा जो आधार असेल म्हणजे त्या दोघांद्वारे जी क्रिया असेल खास करून कर्त्याद्वारे जी क्रिया सांगितली गेलेली असेल आणि त्या क्रियेसाठी जो आधार असेल ते कारक म्हणजेच अधिकरण होय ठीक आहे म्हणजे सप्तमी विभक्तीचं कारक म्हणजेच अधिकरण म्हणजे क्रियेचा जो आधार त्याला अधिकरण असं म्हटलं जातं ठीक आहे उदाहरण पहा मम गृहे एक शुनकः शुनक माझ्या घरी एक कुत्रा आहे ठीक आहे त्यामुळे कुठे आहे तर घरी आहे असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे घर गृह या शब्दाची या ठिकाणी सप्तमी एक वचन केलेले दिसते तसेच पहा आपल्या पुस्तकातील देखील उदाहरण पुस्तकम स्यूते असती पुस्तकम कुत्र असती ही स्यूते असती म्हणजे पुस्तक असण्यासाठीचं जे आधार म्हटलेलं आहे किंवा सांगितलं गेलेलं आहे ते आहे या ठिकाणी स्यूत स्यूत म्हणजे पिशवी ठीक आहे आणि पुल्लिंगी देवप्रमाणे चाललेला हा स्यूते त्याची सप्तमी एकवचन या ठिकाणी केलेले दिसते त्यामुळे पुस्तकम स्यूते असती स्यूते सप्तमी विभक्ती या ठिकाणी केली केवळ अधिकरण या ठिकाणी दर्शविले जात आहे किंवा आधार सांगितलेला जातो आहे म्हणून स्यूत या शब्दाची सप्तमी केली तसेच पुस्तकम् उत्पीठिकायाम असती उत्पीठिका आकारांत मालाप्रमाणे चालणारा शब्द अजून पुस्तक कुठे आहे म्हटलेलं आहे तर टेबलवर आहे आणि म्हणून टेबल उत्पीठिका या शब्दाची सप्तमी केली मालाप्रमाणे उत्पीठिकायाम असा शब्द या ठिकाणी चालवला अहम पुण्यपत्तने वसामी मी पुण्यात राहते पुण्यपत्तन असं पुण्याला म्हटलं जातं त्यामुळे पुण्यपत्याने या ठिकाणी त्याची सप्तमी केली गेली सहा जून मासे प्रथमे सप्ताहे आगमिष्यती दोन या ठिकाणी अधिकरणवाचक शब्द आलेले आहेत तो जून महिन्यात सप्तमी कारण तई तई असा अर्थ मराठीत होतो प्रथमे सप्ताहे पहिल्या सप्ताहाला आगमिष्यती किंवा प्र पहिल्या सप्ताहात येतो आता तुमच्या एक लक्षात आली असेल गोष्ट तर पहा अधिकरण किंवा सप्तमी विभक्ती ही आपल्याला स्थळ काळ आणि वेळ दर्शविते स्थळ म्हणजे एखादं ठिकाण सांगितलं जातं आता एक त्याचं उदाहरण पुण्यपत्तने अहम पुण्यपत्तने वस वसामी मी पुण्यात राहते या ठिकाणी स्थळ सांगितलेलं आहे काळ आता या ठिकाणी काळ सांगणारं वाक्य मासे किंवा सप्ताहे वापरलेलं आहे म्हणजे ठराविक काळ दर्शविला जातो आहे की अमुक अमुक काळामध्ये मी असं असं करेन किंवा हे झालं ते झालं असं म्हटलं जातं त्याप्रमाणे हे वाक्य दाखवलेलं आहे ठीक आहे वेळ दर्शवणारं एखादं वाक्य आपण म्हणू शकतो अहम द्वादशवादने अभ्यासम करो मी अहम प्रातले पंचवादने उत्तिष्टामी त्यामुळे जी आपली वेळ नेहमी आपण सांगतो त्या त्याची सप्तमी पण पन करून आपण वेळ दर्शवितो सप्तमी विभक्तीचं वाक्य रचना त्या ठिकाणी करून येतं लक्षात अशा प्रकारे अधिकरण हे कारक आहे आणि या अधिकरण कारकाची सप्तमी विभक्ती केली जाते तसेच काही उपपद विभक्ती धातूंना देखील सप्तमी विभक्तीची अपेक्षा असते त्यातील पहिला धातू आहे स्नेह स्नेह धातू जो आहे तो चतुर्थ गण परस्मयपदी आहे चौथ्या गणातील परस्मयपदी धातू स्नेह म्हणजे आवडणे किंवा प्रेम करणे असा अर्थ होतो त्याची त्याचं एक उदाहरण इथं दिलेलंच आहे माता पुत्रे स्नेहती हा ज्याच्यावर प्रेम करायचं त्या शब्दाची सप्तमी केली जाते किंवा ज्याच्यात आवडतं त्या शब्दाची सप्तमी केली जाते माता आई कोणावरती प्रेम करते तर मुलावर हम्म त्यामुळे पुत्रे पुत्र हा शब्द त्याची या ठिकाणी सप्तमी केलेली दिसून येते ठीक आहे तसेच वि अधिक तृतर धातू प्रथम गणातील हे परस्मयपदी धातू तृतर धातू तरणे असा अर्थ आहे पण वि उपसर्ग लागल्यामुळे वितरित करणे असा अर्थ या ठिकाणी तयार होतो वितरण करणे असा अर्थ तयार होतो त्याचं उदाहरण पुस्तकातील पहा मुख्याध्यापक हा छात्रेषु मुख्या येशू पारितोषिकाने वितरती मुख्याध्यापक पारितोषिक वितरित करतात कोणामध्ये कोणात पारितोषिक ती वितरित करतात तर विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे छात्र एक नसून अनेक असल्यामुळे त्याची त्याचं बहुवचनाचं रूप या ठिकाणी वापरलेलं दिसते ठीक आहे त्यामुळे छात्रेषु असं आपण या ठिकाणी सप्तमी सब, केली या प्रकारे सप्तमी विभक्तीत असणारे आवश्यक उपपद विभक्ती धातू दोनच आहेत आणि अधिकरणाची सप्तमी केली जाते कारक का आहे अधिकरण त्याची सप्तमी केली जाते या अर्थी हा सप्तमी विभक्तीचा अभ्यास लक्षात घ्यायचा आहे काही अधिकचा सरावासाठी पहा अभ्यास हा पशन तु अत्र संस्कृते कंसात म्हटलंय संस्कृतम संस्कृतमचं स सप्तमी या ठिकाणी गेलं रूप कारण पुढे म्हटलं आहे जना प्रीतीम प्रदर्शयती लोक प्रीती आवड दर्शवितात कुठे हे अधिकरण दर्शवणारी वाक्य आहेत काही तर लोक प्रीती दर्शवितात कुठे तर संस्कृत संस्कृतमध्ये आणि त्यामुळे संस्कृतम या शब्दाची सप्तमी केली आपण संस्कृते म्हटलेलं आहे याप्रमाणे पुढील वाक्यरचना तुम्ही सोडवा लिहून काढावहीमध्ये फोटो फोटोकॉपी पाठवते स्नेहधातू माता पुत्रे विशेषतः स्नेहती आई मुलावर विशेष करून प्रेम करते असा अर्थ होतो त्यामुळे पुत्र शब्दाची सप्तमी पुढचा अभ्यासासाठीची वाक्य पहा कंसात जिथे जिथे मी शब्द दिलेले आहेत त्या त्याआधी ओळ नीट ओळखा कोणत्या लिंगातील आहेत अकारांत आहेत आकारांत आहेत उकारांत इकारांत दीर्घ इकारांत कोणते आहेत नीट त्याचं प्रातिपदिक काय नीट ते, का ते लक्षात घेऊन मगच त्याची कोणती विभक्ती करायची हे इथे एकवचन आहे का द्विवचन त्यावरून ठरवा कंसा सांग दिलेलं आहेच एकवचनातले काही शब्द आहेत काही शब्द बहुवचनातले आहेत आणि त्यावरून तिथं एकवचनातले असतील तर एकवचन बहुवचनातील असतील तर बहुवचन करायचं आहे अखंड वाक्य वाचा समजूनही घ्या सोडवताना त्या वाक्याचा अर्थही तुम्हाला समजला पाहिजे त्यामुळे काळजीपूर्वक वाचा आणि उत्तरंही सोडवावीत ृचे पण दोन तीन वाक्य या ठिकाणी लिहून दिलेली आहेतच ती देखील तुम्ही सोडवावयाची आहेत नेहमीप्रमाणे या ठिकाणी एकवचन आणि बहुवचनाचा सुद्धा सराव या शब्दांचा करायचा आहे ही देखील लिहून काढा ठीक आहे तर या प्रकारे आपला लेखन कौशल्याधारित असणारा वाक्यरचना हा प्रकार समाप्त होतो आतापर्यंत आपण प्रथमा विभक्तीपासून अगदी सप्त सप्तमी विभक्तीपर्यंतची उपपदविभक्ती अव्यय धातू आणि त्यांची कारकांनी युक्त असणारी वाक्यरचना पाहिली या पुस्तकात असणारी वाक्यरचना जरी लक्षात ठेवून तीच परीक्षेत लिहिलीत तरी चालणार आहेत प आपल्या पेपरमध्ये परीक्षेत तुम्हाला चौथा प्रश्न लेखन कौशल्याधारित असतो ज्या ठिकाणी तुम्हाला कोणताही उपपदविभक्ती अव्यय आणि धातू दिलं जाणार आणि त्यावरून तुम्ही शुद्ध वाक्यरचना तयार करायची आहेत याचा अधिकाधिक सराव करा आणि वाक्य अधिकाधिक लक्षात ठेवा जेणेकरून तिथे तुम्हाला पूर्ण गुण प्राप्त होतील आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती काही फोटो काढून पाठवते ते सॉल्व करा अनेन प्रकारेण प्रकारे अस्माकलेखनकौशल्याधारित वाक्यरचना विभक्त्यर्थ पाठ अत्र समाप्तः धन्यवाद